नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वर्षा प्रकाश जगदाळे, जगदाळे मॅडम्स एप्टिट्यूड क्लास या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पहा एकच एक्झाम्पल घेणार आहे, पण ते एक्झाम्पल लॉजिकवर अवलंबून आहे. पहा कसं, म्हणजे आपल्याला वाटेल की हे एक्झाम्पल सोडवायचं कसं, परंतु अतिशय सोपं आहे. पहा, मी आधी एक्झाम्पल तुम्हाला रीड करून दाखवते. अ मंकी इज ट्राईंग टू क्लाइम अ पोल. ही क्लाइम्स 5 meters फॉर एव्हरी मिनिट, but slips down 3 meters in the next minute. How much time he will take to climb the top of the pole of 15 meters? किंवा मराठीमध्ये असते बघा, एक माकड एका खांबावर चढण्याचा प्रयत्न करतं, ते एका मिनिटाला 5 meters वरती चढतं आणि दुसऱ्या मिनिटाला ते खाली घसरून येत आहे, तर 15 meters उंचीच्या खांबावर म्हणजे टोकावरती ते केव्हा पोहोचेल? आपल्याला इथं कितीही मीटर देऊ शकले तरी आपण काढू शकतो. पहा, तर त्यासाठी एक लॉजिक आहे. हे सोडवायचं कसं, हा तर एक त्याला काही फॉर्म्युला वगैरे नाहीये, परंतु आता आपण इथे पहा, इथे लिहून घेऊयात की इथे मिनिट आहे आणि इथे मीटर आहे. आता पहा, थोडस 1 minute झाला की ते माकड वरती चढलेलं आहे, 5 meters वरती जाऊन पोहोचलेले. त्यांनी सांगितलं की फर्स्ट मिनिट जेव्हा होतो 1 minute, तेव्हा ते माकड 5 meters वरती पोहोचलेलं असेल. नेक्स्ट मिनिट किंवा सेकंड मिनिटला ते 3 meters खाली घसरून येतं, किंवा दुसऱ्या मिनिटाला ते खाली घसरून येतं 3 meters, म्हणजे 5 मधून 3 वजा करा 5 मधून 3 गेले तर ते परत 2 meters अंतरावर असेल. किंवा सेकंड मिनिटला ते 3 meters खाली स्लिप डाऊन होतोय, तर 5 minus 3 केले तर परत सेकंड दुसऱ्या मिनिटाला किंवा सेकंड मिनिटला ते 2 meters डिस्टन्स वरती असेल. परत तिसऱ्या मिनिटाला ते आणखीन 5 meters वरती चढणार आहे, म्हणजे 2 + 5 केले तर इथे तिसऱ्या मिनिटाला ते 7 meters अंतरावरती असणार आहे. किंवा थर्ड मिनिटला ते परत आणखीन 5 meters वरती चढणार आहे, मग 2 + 5 केले तर इथे 7 meters वरती ते असेल. परत फोर्थ मिनिटला ते परत खाली 3 meters घसरून स्लिप डाऊन होणार आहे, आणि 7 - 3 केले तर परत ते 4 meters डिस्टन्स वरती असणार आहे. किंवा चौथ्या मिनिटाला परत ते 3 meters खाली घसरून येते, म्हणजे इथे 4 meters अंतरावरती असणार आहे. परत 5व्या मिनिटाला पहा, ते आणखीन परत 5 meters वरती चढत आहे, म्हणजे 4 + 5 केले तर 9 meters अंतरावरती ते असेल. किंवा 5th मिनिटला ते 4 परत आणखीन 5 meters वरती जाणार आहे, तर त्यावेळी 4 + 5 केले तर 9 meters वर असेल. 6 मिनिटला ते परत स्लिप डाऊन होतंय 3 meters, म्हणजे 9 - 3 केले तर इथे 6 meters वरती येईल. परत 7th मिनिटला ते परत आणखीन 5 meters वरती चढणार आहे, तर 6 + 5 इथे 11 meters डिस्टन्स वरती ते असेल. किंवा 7व्या मिनिटाला परत ते 5 meters वरती चढलेलं असेल, म्हणजे 11 meters वरती असेल. 8 मिनिटला ते परत खाली या ठिकाणी 3 meters खाली घसरून येणार आहे, म्हणजे परत ते 8 meters वरती इथे असणार आहे. पहा, त्यानंतर 9th मिनिटला परत ते 5 meters वरती चढत आहे. किंवा 9व्या मिनिटाला परत ते 5 meters वरती चढलेलं आहे, म्हणजे 8 + 5 केले तर इथे 13 meters डिस्टन्स वरती असेल. 10th मिनिटला पहा, 10th मिनिटला परत ते खाली घसरून 3 meters येणार आहे, किंवा 3 meters खाली स्लिप डाऊन होणार आहे, त्यावेळी 13 - 3 केले तर इथे 10 मिनिटला 10 meters वर असेल. आणि 11th मिनिटला परत ते आणखीन 5 meters वरती चढणार आहे, किंवा परत ते 5 meters म्हणजे वरती चढल्यानंतर 11 + 5 किती येईल, 15 meters एवढ्या डिस्टन्स वरती ते असणार आहे. आणि इथेच खांब म्हणजे तुम्हाला इथेच विचारलंय की ते 15 meters डिस्टन्स वरती ते माकड केव्हा पोहोचेल, किंवा ते मंकी केव्हा त्या ठिकाणी पहा. इथे विचारले की हाऊ मच टाइम इट ही विल टेक टू क्लाइम द टॉप ऑफ द पोल ऑफ 15 meters, म्हणजे 15 meters वर ते कोणत्या मिनिटाला पोहोचलेलं आहे, 11. आता पहा, हे खूप सोपं होतं, पण तुम्हाला जर असंच विचारलं इथं की 35 meters वर ते केव्हा पोहोचेल, तर आपण असं इतकं लिहित बसणार आहोत काय? तर नाही. तर हे मी तुम्हाला हे मुद्दाम दाखवलं एवढं सगळं, परंतु ह्याच्यावरून एक लॉजिक मिळतं. पहा आपल्याला इथे पहा, इव्हन नंबर पहा, 2 2 4 4 6 6 8 8 10 10, म्हणजे ज्यावेळी मिनिट इव्हन नंबर मध्ये आले,
म्हणजे ज्यावेळी मिनिट आपले इव्हन नंबर मध्ये आले 2 मिनिट त्यावेळी ते माकड 2 मीटर वरच होतो डिस्टन्स वर. ज्यावेळी मिनिट 4 मिनिट होते त्यावेळी ते माकड 4 मीटर डिस्टन्स वरती होतो. ज्यावेळी 6 मिनिट झाले त्यावेळी ते 6 मीटर डिस्टन्स वरती होतं. 10 मिनिट झाले तेव्हा ते 10 मीटर डिस्टन्स वरती होतो. हे झालं इव्हन नंबरचं. आता आपण थोडं ऑड नंबर कडे जाऊया. इथे पहा हे सगळे ऑड नंबर आले 5, 7, 9 इथे 11, 13 आणि हे 15 हे सगळे ऑड नंबर आलेले आहेत 1 बाय 1. पण आपण ह्यांच्यातलं रिलेशन पाहूयात. आता 1 मध्ये 4 ऍड केले की आपल्याला 5 मिळत आहेत. 1 + 4 = 5. 3 + 4 = 7. 5 + 4 = 9. 7 + 4 = 11. 9 + 4 = 13 आणि 11 + 4 केले तर 15 मिळत आहे. म्हणजे ज्यावेळी आपले मिनिट ऑड नंबर मध्ये असतात, पहा इव्हन नंबरचं तर आधी मी क्लिअर केलं, ज्यावेळी इव्हन मिनिट जेवढे झालेले त्यावेळी ते तेवढ्याच इव्हन नंबरच्या मीटर डिस्टन्स वरती जाऊन पोहोचलेलं असणार आहे. परंतु जेव्हा इथे ऑड नंबर आहेत त्यावेळी पहा ऑड मिनिट झालेले आहेत, म्हणजे 1 मिनिट त्यावेळी ते त्यापेक्षा एक्स्ट्रा 4 म्हणजे 1 + 4 तर 5 मीटर वर असेल. ज्यावेळी ऑड मिनिट 3 आहेत, 3 मिनिट झालेले तेव्हा 3 + 4 = 7 मीटर डिस्टन्स वरती असेल. ज्यावेळी 5 मिनिट हा ऑड नंबर आहे, 5 मिनिट झालेले आहेत त्यावेळी ते 5 + 4 9 मीटर डिस्टन्स वरती असेल. ज्यावेळी 9 मीटर जे हा ऑड नंबर आहे 9 त्यावेळी 9 + 4 इथे 13 मीटर वरती असेल. आणि ज्यावेळी 11 मिनिट झालेले असतील त्यावेळी 11 + 4 15 मीटर डिस्टन्स वरती ते असणार आहे. आपण इथे सगळे मिनिट लिहिलेत, इथे सगळे मीटर लिहिलेत. इथे पहा मिनिट आहेत हे आणि इथे मीटर आहे ते डिस्टन्स. आता आपल्याला जर क्वेश्चन त्यांनी असा विचारला की ते 35 मिनिटला किंवा 35 मीटर एवढ्या डिस्टन्सवर कितव्या मिनिटाला पोहोचे. आता पहा 35 इकडे मीटर इकडे येतील आपले, म्हणजे मिनिट त्यापेक्षा 4 ने काय येणार आहेत, लेस येणार आहेत. ज्यावेळी आपल्याला मीटर विचारलं, आपल्याला इकडचंही विचारलं तरी आन्सर काढू शकतो किंवा हे विचारलं तरी काढू शकतो. जर त्यांनी असं विचारलं की 35 मीटर डिस्टन्स वरती ते माकड केव्हा पोहोचलेलं असेल तर इथे पहा 35 मीटर आहे तर इकडचा नंबर 4 ने लेस आहे, म्हणजे ते 35 मीटरवर 31 मिनिटला पोहोचलेलं असेल. पहा 35 मीटर वरती ते 31 मिनिटला पोहोचलेलं असेल. असं समजा विचारलं असतं की ते 22 मीटर डिस्टन्स वरती केव्हा पोहोचलेलं असेल तर पहा आपण इथं पाहिलं की ज्यावेळी इव्हन नंबर असतो, इव्हन मिनिट असतात इव्हन नंबर मध्ये मिनिट, त्यावेळी ते तेवढ्याच डिस्टन्स वरती पोहोचलेलं असतं. म्हणजे हे तर आन्सर एकदम इझी. आपल्याला जर विचारलं की 22 मीटर वरती ते माकड कितव्या मिनिटाला पोहोचलेलं असेल तर पहा आपण इव्हन नंबर जेव्हा असेल म्हणजे इव्हन मिनिट असतील त्यावेळी इव्हन मीटर पण तेवढेच असणार आहेत. म्हणजे 22 मीटर वरती ते माकड 22 मिनिटलाच पोहोचलेले असेल. म्हणजे इथे पहा जेव्हा ऑड नंबर असेल त्यावेळीच फक्त थोडासा डिफरन्स आहे. थोडस आपल्याला काळजीपूर्वक करावं लागेल. इव्हनच्या वेळी तर आन्सर तेच येणार आहे. आपल्याला याच्यावरून काहीही क्वेश्चन तयार करू शकतो आपण. आता पहा असंही देऊ शकतात की ते सपोज 19 मिनिटला किती मीटर उंचीवर पोहोचलेले असेल. 19 मिनिट झालेले असतील तेव्हा ते माकड किती मीटरवर जाऊन पोहोचलेलं असेल तर आपलं इकडे लक्ष पाहिजे व्यवस्थित. इकडे 19 मीटर असेल तर इकडे 4 आपण ऍड करणार आहोत एक्स्ट्रा, म्हणजे 19 + 4 23 मीटर डिस्टन्स वरती ते जाऊन पोहोचलेले असेल. म्हणजे इथे पहा एक इतकं छान आपल्याला लॉजिक एक्झाम्पल असं पाहायला असं सोडवायचं कसं हा आपल्याला प्रश्न येतो. बघा मी खूप जणांना हा क्वेश्चन विचारला तेव्हा काही आन्सर सांगितले जातात. 11 म्हणजे 15 मीटर वर तर 11 हे आन्सर कोणीही सांगितलं नाही. काही 7.5, 7.2 असं काहीही सांगितलं जातं किंवा 11 मीटर. परंतु जर आपण कुठलेही पहाय हे जे इंटेलिजन्सचे जे एक्झाम्पल्स असतात ते लॉजिकवर असतात. थोडेसे थोडंसं आपण लिहून घेतलं ना असं की लगेच आपल्या लक्षात येतं, पण आपण ते लिहिल्यानंतर आपलं ऑब्झर्वेशन पाहिजे की इथं काहीतरी मिळतंय का आपल्याला. कारण इंटेलिजन्स मध्ये जनरली सगळं पुढे जात सेम येतं ते. तर पहा इथे आपल्याला किती छान लॉजिक मिळाले. इव्हनला इव्हन आणि ऑडला फक्त इकडे 4 ने जास्त आहेत आणि इकडे 4 ने कमी आहेत. म्हणजे इकडचं जरी विचारलं आन्सर तरी आपण काढू शकतो आणि इकडचं विचारलं तरी आन्सर काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्सना रिलेटिव्हना शेअर करा.
आणि आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून, आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि अशा छान छान युक्त्या क्लुक्त्या तुम्हाला शिकायला मिळतील. धन्यवाद.